2,82,322 रुपये किमतीच्या आणि 32,920 टन सिमेंटचा अपहार करणाऱ्या दोघा जणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेत अपहार केलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. कोण गावाजवळील नवकार लॉजिस्टिक कंपनी ते तुर्भे येथील अमित इन्फ्रा लॉजिस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड दरम्यान आरोपी संदीप कुमार सरोज आणि त्याचा सहकारी भीमाशंकर पुजारी तसेच इतर 3 आरोपी यांनी आपसात संगनमत करून त्यांच्या ताब्यात दिलेल्या 2,82,322 रुपये किमतीच्या 32,920 टन सिमेंटचा माल हा इच्छितस्थळी न पोहोचवता तो ट्रकमधून काढून त्याची विक्री केल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील आणि पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराद्वारे पोलिसांच्या पथकाने तात्काळ जगतपूर पोलीस ठाण्याची मदत घेऊन या आरोपींना ताब्यात घेतले.